morning, children. How are you all? I hope you all are fine. Okay. Now, I have to tell you that in last video, I taught you a and a. Yes? शिकलास ना तुम्ही सर्वजण काय शिकलो आपण मागच्या वेळेस अ आणि आ शिकलो तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ई आणि ई. ओके, आपला आजचा टॉपिक आहे ई आणि ई आणि मी तुम्हाला आता शिकवणार आहे की ई आणि ई याला उच्चारतात कसे, म्हणजे हाउ वी हॅव टू प्रोनाउन्स इट राईट. आता हे काय सर्वांना माहितच आहे, बिल्डिंग आहे. ओके, नाही इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात, बिल्डिंग, पण याला मराठी मध्ये म्हणतात इमारत. काय म्हणतात, इमारत. आणि हे आहे काय आहे, हे ईद. ओके, आता या दोन्ही मध्ये काय फरक आहे, मी जेव्हा इमारत म्हटलं तेव्हा मी ई म्हटलं, म्हणजे मी लकर याचा काय केला, उच्चार केला. आणि जेव्हा मी ई मोठा ई जेव्हा म्हटले तेव्हा काय म्हटले, मी ईद. काय म्हटले, ईद. आता ह्याला म्हणतात छोटा ई आणि ह्याला म्हणतात मोठा ई. का म्हणतात ह्याला मोठा ई आणि छोटा ई, तर छोटा ईचा उच्चार आपल्याला हा लवकर करावा लागतो आणि हे मोठा ईचा उच्चार आपल्याला त्याला काय करावं लागतं, स्ट्रेस करावं लागतं, आपल्याला त्याला लांबवावं लागतं. तर त्याप्रमाणे अनेक असे शब्द आहेत. ओके, नाही तर मी आज तुम्हाला चित्राद्वारे काही अनेक शब्द सांगते आणि ते कसे उच्चारायचे. हे आहे इमारत, म्हणा भाऊ माझ्या मागे, इमारत. इस्त्री, इस्त्री. ईश्वर, ईश्वर. हे आहे इडली. काय आहे, हे इडली. काय सर्वांना, इमारत, इस्त्री, ईश्वर आणि इडली. ओके, आणि त्याप्रमाणे आहे मोठ ई. हे कसं उच्चारायचं बघू, इड लिंबू, इड लिंबू, ईद. मग हे काय आहे, डॉक्टर आहे आणि हे काय, पेशंट. डॉक्टर पेशंटचे काय करते, ट्रीटमेंट करते, म्हणजे इलाज करते, त्याला मराठीत काय म्हणतात, इलाज. हे आहे इजार. काय आहे, इजार, जे बॉईज घालतात ना ते इजार, ह्याला जसं बरमुडा वगैरे आपण म्हणतो, हो की नाही, तर ह्याला म्हणतात इजार. आता तुम्हाला कळलं असेल की ह्या छोट्या ई आणि ह्या मोठ्या ई मध्ये काय फरक आहे. ओके, व्हॉट इज द डिफरन्स ई अँड ई. हॅव यू अंडरस्टूड नाव हाऊ आय हॅव लास्ट टाइम आय हॅव टॉट यू हाऊ टू ड्रॉ अ अँड आ. इवन आय टॉट यू द बेसिक स्ट्रोक्स. ओके, रायटिंग. देन टुडे आय एम गोइंग टू टॉट यू, आय टीच यू दिस वन, हाऊ टू ड्रॉ ई and E. Okay, so you all are ready. Okay, now first you have to take sleeping line. Okay, then you have to take standing line, then curve, one more curve, and you have to go down with slanting line. Understood? What is this? E. E. Then I am going to tell you this is motha E. Standing line, curve line, and you have to go down with slanting line, and you have to give one curve line. Have you understood, children, how I have drawn? So this is chota E and here is motha E. ओके, आणि आज मी तुम्हाला ह्याच्यावरची वर्कशीट पण देणार आहे आणि प्रॅक्टिस वर्कशीट पण देणार आहे, त्याची तुम्ही छान घरी काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्याकडे सगळे नोटबुक तुम्ही बनवलेच असतात, तर त्या नोटबुकमध्ये मुलांनो काय करायचे आहे हे सर्व तुम्ही पिक्चरही ड्रॉ करू शकता, बरं का, छान छान, हां, छान छान पिक्चर ड्रॉ करून तुम्ही काय करायचे आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि छोटा ई आणि मोठा ई यामधला अंतर समजून असे तुम्ही पाच पाच शब्द निवडून काढायचे आहे, शोधून काढायचे आहे. किंवा तुम्ही कोणत्या शहराचे नाव लिहू शकता, आपले फ्रेंड्सचे नाव लिहू शकता, ओके ना. आणि ह्याप्रमाणे तुम्ही काय करायची, घरी प्रॅक्टिस करायची. देन हॅव यू अंडरस्टूड, आज आपण काय शिकलो, छोटा ई आणि मोठा
E. Thank you. Have a nice day.